नमस्कार मंडळी, कशा आहात? तुम सरांचं स्वागत आपल्या लाडकेडू चॅनलवर. त्याचं नाव आहे सुपरनोवा. तर आपण आज गेम खेळणार आहोत. या गेम मध्ये आपला स्वतःचा एक बिझनेस असतो, त्याला आपल्याला खूप मोठं करायचं असतं. आणि पहिलेचे दोन मिशन येतात, कारण की माझा भाऊ बोलला मला की दोन मिशन येतात, ते आपण सॉल्व्ह करून तुम्हाला 5 मिनिटात भेटतो. मित्रांनो नमस्कार परत एकदा. आणि आपण आता आपल्याला स्वतःचा एक ऑफिस दिलेला आहे. त्या ऑफिस मध्ये काय रे शी आहे, त्या ऑफिस नाही तर हा कुडा खाली नाही. ते आपल्याला खोलीला पूर्ण साफसफाई करायची आणि आपल्याला या ऑफिसला एकदम ड्रीम ऑफिस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिले तर आपण या भिंती तोड्या छकाय, त्यासाठी आपल्याला हँड्स वर दाबून, अरे हे नाही, अरे हॅमर दाबून सगळ्या भिंती तोड्या. बरं आपण भिंती तोड्या. आता आपण सगळ्या भिंती तोडलेल्या आहेत. आता आपण या सामानाला सगळे खालचे सामान त्यांना विकूयात. ह्या विकल्यावर आपल्याला पैसे वाढतात आणि ऑफिसमध्ये आपल्याला सामान घेण्यासाठी पैसे पण वाढतात. आपण एकदम ऑफिस साधं विधा नाही बनवायचं, एकदम हरितलं बनवायचं आहे. त्यासाठी मी पूर्ण सामान आहे सगळं विकतो. 11 आपल्याला लायचेत पण जास्त टाकतो. आता बघूयात किती काय काय. हा दरवाजा पण आपण विकून टाकूया, माझ्या खूप आड ॲड करतो. हे सगळं सामान विकल्याच्या नंतर आपल्याला साफसफाई सुद्धा करावीच लागेल, कारण की या घराचं फुल घाण हाल झालेलं आहे. आपल्याला इथे सामान विकतोय आपण खरं. या कपाट तो 1000 जातो आणि हा बेड 900 रुपयाला, 900 रुपीज आणि 75 रुपीज कॉलिटन्स वगैरे तिथे 50 रुपीज जातात फक्त आणि फक्त. आणि पिकाचे बॉक्स तर मित्रांनो आता आपण सगळं विकलेलं आहे. अशी खोली झाली पहिले तुम्ही बघितलं तर. त्या खोलीची पटापट आपण साफसफाई करूया. त्या साफसफाईला तर खूप वेळ लागणार आहे, तर मग तुम्ही टाईम लॅपच्या माध्यमातून ही व्हिडिओ बघत राहा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि सपोर्ट नक्कीच दाखवा. कारण की आपण आता 300 सबस्क्राईबर्स खूप लो आहेत, तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण साफसफाई करूयात पहिले तर. तर चला मित्रांनो, हे तर आपलं झालेलं आहे. आता तर पहिले आपण विंडो साफ करूयात, की विंडो बघा किती खराब झाल्यात. विंडोवर पहिले आपण आता सगळं साफ करूयात. एक विंडो तर झाली, आता दुसरी विंडो करायला घेतलंय मी. आणि दुसरी पण विंडो साफ झालेली आहे. आणि आता आपण हे पण जाऊ दे, आपण एक कचरा घेतो. आणि आता आपलं हे एक विंडो साफ करायची. गेमचे ग्राफिक त्या आहेत, म्हणजे असे आपण जरा लो हाय करू शकतो, पण हाय केल्यावर आपला फोन बनणार. मित्रांनो आता आपल्याला प्लॅस्टर करायचं आहे कुठं कुठं खराब झालं ते. पण मला तर एकच जागा दिसते खराब झालेली, ती म्हणजे समोरची. तिथेच आपण प्लॅस्टर केलंय आणि आपण पहिले तर काय उपयोग नाही आपल्याला. हे सगळं झालेलं आहे. आता आपण पहिले तर भिंती टाकून आपल्याला कसं एक ऑफिस बनवायचं. या ऑफिसमध्ये आपल्याला राहायचं सुद्धा, म्हणून आपल्याला एक ऑफिस आणि एक आपल्यासाठी एक बेडरूम स्पेशल ते पण करायचं आहे. त्यासाठी पहिले तर मी, अरे हे काय झालं मी तोडून. आणि पहिले तर आपल्याला एक ऑफिस बनवायचं एकदम भारीतलं. तर मी असा विचार करतो आहे की एवढं आपण बाथरूम बघितलं तेवढं आपण ऑफिस करूयात. आणि इथं एक भिंत टाकतात आणि इथं आपल्या बेडरूमची एंट्री. इथं आपलं बेडरूम, इथं एक टीव्ही आणि इथं एक लिव्हिंग रूम ऑफिसच्या मेंबरसाठी. तर चला कामा लगेच पर्यंत आपण भिंत टाकत. इथं एक भिंत एक बसेल, पण ऑफिस खूप छोटं होईल चालेल. आपण जरा
पैसे वाले झाल्यावर आपण जरा मस्तपैकी ऑफिस एक बनवूया. पहिले तर या ऑफिसला जरा खूपच छोटं ऑफिस होतं असं वाटतंय मला. ठीक आहे, पुरेल कामापुरती तर आहे. ठीक आहे, पण खूपच छोटं नाही वाटत आहे. मला असं वाटतंय की आपण लहान पुरे. ठीक आहे, चला आपण नंतर बघूया सगळ्या. ठीक आहे, हे झालं आहे आपल्या भिंतींचं काम. ही माझी पर्सनल रूम, ही आपली ऑफिसच्या मेंबरसाठी अशी वेटिंग रूम, मेंबरसाठी नाही. आणि हे आपलं स्वतःचं ऑफिस, ते आपण एक विंडो लावून घेऊयात, ती मी उगाच ठेवली. आणि आपलं बाहेरचं लूक आहे घराचं, मस्त पक्ष्यांचा आवाज होत आहे. ह्याच्यातून आपलं एक मस्त एका बंगल्यात शिफ्ट व्हायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला पैसे कमावं लागतील. आपल्याकडे आत्ताचे 70,000 रुपये आहेत, आपण त्याला खूप बिल्ड केल्यानंतर होईल. आता आपण पहिले तर या भिंतींमध्ये कलर देऊयात. कोणता कलर द्यायचा ते आपण बघूयात. स्टोरमध्ये जाऊन वॉश वॉल फिनिशिंगमध्ये जाऊन पेंटिंग आपल्याला, मला असं वाटतं आपण ब्लॅक नाही तर ग्रे कलर मारूयात. ग्रे अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन खूप चांगला वाटेल मला असं वाटतं. हा एक ग्रे कलर आणि एक व्हाईट, नाही ब्ल्यू व्हाईट, एक व्हाईट दिसतं मला, तोच घेऊयात. लागला ते अजून एक घेऊ. पहिले आपण ग्रेपासून सुरू करूयात. आपल्याला आपली फर्शी पण नवीन उरलं ते, तिथे आपण ग्रे कलर, ग्रे आणि ब्लॅक कॉम्बिनेशन चांगला वाटेल की नाही मला सांगण्यामध्ये नक्की सांगा. परत आपण हे सगळे एकदम बारीक कलर. मित्रांनो, आता एवढंच झालं, वरती पण आपण ब्लॅक द्यायचा की नाही ते ठरवू. वरती ब्लॅक चांगलं, ग्रे चांगला वाटेल की नाही माहिती नाही, पण आपण देऊन बघूया. आपला ग्रे कलर संपत आला आहे, तो पण आपल्याला घ्यावा लागेल. पहिले ऑफिस झाल्यावर मला खूप मेहनत करावी लागेल, नवीन ऑफिस बनवायला खूप कामं करावी लागतील. ते चांगलं तर वाटतंय, तर वरती ठीक आहे. तर आपला आता व्हाईट कलर बघत समोरच्या बाजूला चांगला दिसेल तर ठीक, आता आपण चेंज पण करू शकतो. व्हाईट बोलायला नाही गेलं, हा जरा जरा व्हाईट कलर आहे, पण ठीक आहे चालून जाईल. व्हाईट कलर मला शोधला मला भेटत नाही. ठीक आहे, असं काय घाण तर नाही वाटत आहे. तर कलर काय वाटत आहे, कलर संपला आपला आहे, कळून नाही येत आहे. व्हाईट व्हाईट आहे ना. तर मित्रांनो, आता मी घर आतमध्ये सजवलं आहे, पण तुम्हाला आवडणार नाही मला माहिती आहे, आणखी मी खूप वेगळंच केलं आहे. क्रिकेटना दिसेल, मला दिसलंच असेल या क्रिकेटमध्ये नाही दाखवू शकत. चला तुम्हाला आतमध्ये जाऊनच बघतो. हा दरवाजा खोलल्यावर मी एकदम असा सेफ टाईप केला आहे, तर तुम्हाला आवडला की नाही नक्की सांगा, कारण की मला ते अजिबात नाही आवडला. मी काय केलं ते मला मलाच माहिती. तुम्हाला फेवरेट कलर आणि तुम्ही काय सांगताल, कुठला कलर मारायला पाहिजे मी नंतर चेंज करणारच आहे कलर. टेम्पररी मी हा ठेवतो आहे. तुम्हाला कसा वाटला कलर नक्की कमेंट करून सांगा. तर आपल्या आता कलरचं काम झालेलं आहे, आता आपल्याला पाहिजेत म्हणजे टाईल्स. तर टाईल्स कुठे भेटतील, टाईल्स पण घेत होते. कुठले टाईल्स लावायचे, ब्लॅक अँड व्हाईट मला वाटतं हेच लावूयात, ते कलरची मॅच पण होतील. हेच मी डिसिजन करून कसं लावायचे कुठं कुठं, तर मग हे ठीक दिसतात की मी नक्की कमेंट करून सांगा. विचित्र दिसत आहेत पण आपल्या घरला तर मी हेच राहणार आहे. माझे पैसे पूर्ण काय सांगतो मित्रांनो, पूर्ण कट 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 होत झाले. म्हणजे बेडरूममध्ये तर मी माझ्या हिशोबाप्रमाणे लागेल, पण ऑफिसमध्ये जर असं लावून टाकतो की गरीबी आले नंतर आपण हो आमिर त्या विषय नाही, मेहनत करेंगे तो यहाँ पे जाएंगे. अब तो ये पूरा हो गया है. ऊपर से डोर 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 देखो डोर, तो मैं अभी सस्ता वाला ही लगाने वाला हूँ, 800 वाला. मेरे पास इतना भी पैसा नहीं है, पर ये क्या लग रहा है वीडियो मैचिंग से लगाना चाहता हूँ.
चलो इधर एक दरवाजा लगा देता हूँ, जाने दो अभी, कल तो हो जाएगा। बता मुझे क्या करे गाइस, ये तो इधर बेड। तो गाइस मैंने सब प्रॉब्लम सॉल्व कर लिया है, ये तो कोई इधर दरवाजे पे फिर बैठ गया है, क्योंकि क्या हो रहा था मालूम नहीं। ये वीडियो हिंदी मराठी मिक्स है, त्यामुळे ही वीडियो मला कशी वाटली तर नक्की सांगा। तो या रूममध्ये आल्यावर असं वाटतं कुठे आपण चाललो आणि कुठे नाही। तर या व्हिडिओमध्ये इतकं मित्रांनो हा प्रॉब्लेम मी सॉल्व केलेला आहे, हे बघा ओके मध्ये सगळा कार्यक्रम झालेला आहे। तर ही व्हिडिओ तुम्हाला हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये मिळेल, आणखी काय तुम्हाला सांगू। आणि आता ह्याचं इंटिरियर आपण सेकंड पार्टमध्ये करणार आहोत, कारण की आपल्याला पैशाची खूप जरूरत आहे, तर आपण कसे करूयात। आणि कसं वाटलं तुम्हाला हे आपण आपलं ऑफिस पण खूप भारी करणार आहोत, ते खिडक्या विडक्या बघतो मस्तपैकी, जे आहे तिथं मस्त एक बेडरूम करू। तर या व्हिडिओमध्ये एवढं, जी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।